अशी थोडी ट्रान्सपोर्ट असंघ सामन्याला सुरुवात होते. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आला. दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्यामध्ये दाखल झालेत, संदीप कदम आणि त्याच्यासोबत आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय महेश शिंदे. पहिल्या शिंदेवरती ही पहिली धाव येत असताना दुसरी मॅच त्याच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अशनकीचा फुल पिच क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेत आहोत. सिंहगड रोड प्रीमियर लीगचा हा दुसरा पर्व आहे, आपण दुसऱ्या सीझन मध्ये आहोत. गतवर्षी देखील या स्पर्धेचा दमदार आणि दर्जेदार असं नक्कीच क्रिकेटच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आयोजन केलं होतं आणि या सीझन मध्ये बघतो आपण मे महिन्यामध्ये या स्पर्धेचं देखणं आणि दर्जेदार असा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच वेळाच पाबंदी असेल, खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीम या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. केतन दादा प्रतिष्ठान संघानं या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. वेळेवरती पहिले सहा षटक कम्प्लीट होणं गरजेचं असेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. स्कोर बोर्ड एक या आकड्यावरती अंपायर आपण जे काय असेल निर्णय आपण लगेचच घ्या आणि मॅचला प्लीज थोडी सुरुवात करा लवकर, जेणेकरून आजचा देखील जो शेड्यूल आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेड्यूल कम्प्लीट होणं गरजेचं आहे. आपण जर आता जास्त वेळ खर्च केला तर पुन्हा एकदा इव्हिनिंगला आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता जास्त वेळ नाही घेता आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची प्लीज. नेक्स्ट बॉल या दरम्यानचा फटका चांगला आहे. स्लॉक सिप्सचा एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त हा शॉट होता. ऋषभ पंच अटवण झाली या शॉट खेळल्याच्या नंतर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा चार. ग्रेट शॉट, अप्रतिम फटका होता. टायमिंग बेमिस आलं होतं या शॉट मध्ये. चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या पाच या आकड्यावरती. बॅटर मैदानाशतात पाहायला मिळतोय महेश शिंदे. या दरम्यानचा चांगला चेंडू बॅट, चांगली वापसी करत असताना बॉलर देखील तेवढ्याच चलाकीचा आणि हुशारीचा आहे. याच्या अगोदर नक्कीच चेंडूच्या आपण जर पिचिंग बघितली तर जास्त जास्त चेंडू पाठवरती टाकण्याचा प्रयत्न होता, पायात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. स्लॉक सीप लगावलं आणि त्याच्या नंतर आता मात्र हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय बॉलरचा. चांगला चेंडू. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू वे चॉक करत असताना व्हाईट यॉर्कर आदळण्याचा प्रयत्न. दावीत फक्त आणि फक्त सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोर एकूण सहा या आकड्यावरती. सहा धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. सहा षटकांची प्रति मॅच आपल्याला पाहायला मिळते. सीझन टू सिंहगड रोड प्रीमियर लीग. नेक्स्ट बॉल, आदरमानचा फटका तर चांगला आहे. वेगवान शॉट, तिकडे माझा फिल्डर देखील उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही या सिंगलच्या मदतीनं. संघाची धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचला आहे सात या आकड्यावरती. सात धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल, हा दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा आता मात्र संपर्क झालेला नाही. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अशी थोड्या ट्रान्सपोर्ट टीमची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा आपल्याला सात पाहायला मिळतात. बिनगडीबाद सात धावा आहेत. सात धावा धावपलकावरती आहेत. एकही गडी देखील गमावला नाहीये. प्लस पॉईंट आहे सावरची मॅच. तर चला वेळ आपल्याला जास्त कसं करायचं नाही या देखील गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज.
चादरबांचा चांगला शेड्यूल सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि स्वतः टीमचे कॅप्टन आता मात्र बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री खोणे गतवर्षीचा मालिकावीर गतवर्षी श्रीने काय बॅटिंग केली होती सिंहगड रूट प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग असेल बॉलिंग असेल फिल्डिंग असेल तिन्ही फॉर्मॅट मध्ये अक्षरशः चमकदार कामगिरी पाहायला मिळाली होती फुल टॉस एक्शन केला फटका सुंदर ऑन साइडला डीप मध्ये पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त शॉट आहे धावा देखील चांगला मिळतील बिगिट सिक्सर फुल टॉस होता आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडला खेळाडू फक्त दिशा द्यायची होती आणि हा मोठा फटका नेक्स्ट बॉल श्री कोणेचा वेगवान आहे वेगवान आहे लगेच त्या दरम्यान कंबा करत असे ना गतवर्षी मी मालिकावीर का होतो गतवर्षी मी चांगला खेळ का केला होता गतवर्षी मी भरपूर चांगली बॅटिंग केली होती चांगली बॉलिंग केली होती या देखील वर्षामध्ये माझी चांगली तयारी आहे असं उत्तर लगेच देत असताना बॅटरला साकिंग यांना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय या दरम्यान संदीप कदम नेक्स्ट बॉल श्री कोणे फटका बेटा मिस्तामिंग शॉट जेलची संधी नक्कीच असेल फिल्डर डाउन द बॉल कॉलिंग नाहीये माझा झेल झालाय झेल बगडला गेलाय कॉलिंग व्हेरी इम्पॉर्टंट बॉल द क्रिकेट मी मगाशी देखील गोष्टीचा उल्लेख केला की कॉलिंग खूप महत्वाची असते आपण बघूया ऍक्शन रिप्लाय चेंडू भरपूर हवेमध्ये गेला होता शॉट मध्ये एलिव्हेशन नव्हता चेंडू नक्कीच भरपूर उंच होता आणि हा झेल पकडत असताना कॉर्डिनेशन अजिबात नव्हतं मात्र नशिबाची साथ लागतीय या दरम्यान दोन्ही फिल्डरला आणि परतावा लागेल आता मात्र मैदानाच्या बाहेर संदीपला लागणारा हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये सुंदर अशा ट्रॉफ्याज देखील तुम्हाला व्यासपीठासमोर पाहायला मिळतील महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्याच्यावरती आहे आणि नक्कीच ही संकल्पना ही वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते ओंकारांचं देखील शुभागमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे भरपूर चांगला खेळ त्यांचा पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो ड्राईव्ह करत असताना तिथे फिल्डर उपस्थित आहे प्रोटेक्शन आहे डावीत एक सिग्नल म्हणजे न्यू मॅन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत दिग्विजय मते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दरम्यान पाहायला मिळतात स्कोर 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत वन टू गो अंतिम चेंडू आहे श्री कोणे लपटी बॅटर सलामी वीर फलंदाज आता मात्र करण्यासाठी सज्ज महेश शिंदे साकिंग आहे महेश शिंदेच्या बॅटमधून स्लॉग चिपचा का फटका आपण बघितला होता चांगला फटका आहे तिथे समोर फिल्डर देखील उपस्थित थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे रनआउटची कदाचित तिथं संधी मिळू शकली असती दोन षटकांचा खेळ संपला पावरप्लेचे दोन षटक संपलेत पावरप्लेच्या दोन षटकांच्या खेळीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अशी थोडं ट्रान्सफोर्ट हा संघ मैदानामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावा स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते आहेत 15-15 इन अबाउट चला वेळ कमी का प्लीज श्री कोणी आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे वेळेची पाबंदी असेल वेळ त्या दरम्यान सामना कम्प्लीट करणं गरजेचं असणार या गोष्टीची नोंद घ्यावी नेक्स्ट मॅच साठी नक्कीच पुढच्या दोन्ही टीम च्या कॅप्टन नक्कीच थोडा ट्रान्सपोर्टचाच पुढचा सामना आहे म्हणून सामना संपल्याच्या नंतरच आपल्याला टॉस करता येईल नांदेड सिटी स्पोर्टनं नक्कीच बघतो आपण भरपूर चांगला खेळ केला होता पहिल्या मॅच मध्ये नक्कीच मॅच त्यांनी जिंकली होती संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या टीमला पराभूत केले होते पहिल्या मॅच मध्ये आता हा तिसरा दिवस संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्याशी फुलपिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग या विभागातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा उत्सुक असतात खेळाडू खेळण्यासाठी सातत्याने मात्र स्पर्धेची वाट पाहत असतात
नक्कीच मगाशी देखील श्रीकोंदेने सांगितलं की खूप चांगली मॅनेजमेंट या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. बॉटमचा सुंदर वापर फुलर लाईनचा चेंडू होता. ऑनरायचा हा फटका डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. ग्राउंड फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आपल्याला. कारण का इथे विकेट भरपूर चांगली आहे. पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि आउटफील्ड मध्ये ग्रास भरपूर चांगला आहे. तिथे फिल्डिंग करत असताना नक्कीच भरपूर बेनिफिट त्या फिल्डरला सातत्याने मिळत असतो आणि खूप मजा येत असते या मैदानामध्ये खेळणं. म्हणजे नक्कीच एक प्रत्येकी खेळाडूचं स्वप्न आहे की नक्कीच सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये आपण देखील पार्टिसिप करावा आणि चांगला खेळ करावा. स्कोर 16. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेनं खेळत असताना ड्राईव्ह करत असताना संयमान आता मात्र तिथे खेळला जातोय. जास्त कुठल्या प्रकारचा मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न नाहीये. जास्त जास्त लेफ्टी बॅटरला आता मात्र स्ट्राईक दिली जाते सिंगलच्या मदतीनं. संघाची धाव संख्या 17. नेक्स्ट बॉल पाकपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान पॉइंट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. दावीद ने म्हणणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती 18-18. फिल्डिंग मध्ये चेंजेस. ऑन साइड ला 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. वाईट लॉन्ग ऑनला खेळाडू, मिड विकेटला एक खेळाडू, स्क्वेअर लेग मध्ये फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली सजवली. मगाशी देखील उल्लेख केला वेगाना दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. दोघांमध्ये समन्वय आपल्याला पाहायला मिळाला. धाव घेण्यासाठी कॉलिंग खूप महत्वाची असते आणि ती कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतो 20. 20 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. सिंहगड रोड प्रीमियर लीग चा आपण क्रिकेटचा थरार अनुभवतो. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून तुम्हाला युट्यूब वरती नक्कीच आनंद घेता येईल. आक्रमण करायचं होतं. ऑनसाईड लाफट का खेळायचं होता मात्र टायमिंग एवढं चांगलं नाहीये. स्कोर लेग मध्ये चांगली फिल्डिंग झाली. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत दावीदने म्हणणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचलाय. यावेळेस 21 धावा. मोठे फटके येत नाहीयेत त्याचं कारण बॉलिंग चांगली पाहायला मिळते आपल्याला. विकेट टू विकेट बॉलिंग आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळते. 21 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. डिन्स ब्रेकरनं रेडी राहायचं. गणेश धुमालचा हा षटक आहे. चांगला चेंडू होता. खोदून काढला फटका. हेलिकॉप्टर शॉट खेळायचं होतं मात्र डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. उचलून फेक करेपर्यंत एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. षटका दरम्यानचे 3 कंप्लीट झालेत. 3 ओव्हरचा केस संपला. 3 ओव्हरच्या एकवीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अशी तुला ट्रान्सफर टीमच्या त्याला धावसंख्या पाहायला मिळते. एक खेळाडू बाद धावसंख्या धावपाल करतो. फक्त आणि फक्त 22 धावा आहेत. 3 ओव्हर संपले आहेत. डिन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. छोटासा ब्रेक आहे. नक्कीच आपण घेतो ब्रेक एका 2 मिनिटासाठी. पुन्हा एकदा आपण सामन्याला करू सुरुवात.
तो पुन्हा एकदा नक्की सामन्याला आपण करतोय सुरुवात. डिन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर आलेले आहे तीन षटकांचा आता मात्र डिन्स ब्रेकच्या नंतरचा आपल्याला खेळ पाहायला मिळेल. चला चला आपण थोडीशी गाई करा, तुवारा करा प्लीज. गाई करायची आपल्याला, थोडासा वेळ आपल्याला कमी खर्च करायचा. बॉलिंग मार्क वरती बॉलिंग श्री श्री कोणे पुन्हा एकदा नक्कीच सेकंड स्पेल मध्ये आलं. गतवर्षी भरपूर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. मालिकावरच नक्कीच पुरस्कार पटकावला होता. आणि श्रीचं या देखील सीझन मध्ये मगाशी त्याची आपण चर्चा केली की नक्की सांगितलं की या देखील सीझन मध्ये आम्ही चांगली तयारी केलेली आहे, चांगली टीम घेऊन मी पुन्हा एकदा उतरतोय आणि मात्र बघू या सीझन मध्ये कसा प्रकारचा खेळ होईल. समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा एक चांगला संघ आहे, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला चेंडू फुलर लेंच आता खोदून काढला, फट काउंटरचा शॉट आहे तिकडे फल्डर उपस्थित आहेत. फल्डिंग आहे दरम्यानची सुंदर होती, उचलून फेक करेपर्यंत दुसरी रन मिळणार नाही. पियुष भोर देखील युट्यूबच्या माध्यमातून उल्हासनगर मधून या मास्टरांना घेत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर प्रेक्षक ऑनलाईन देखील टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून मास्टरांना घेतात, त्या सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे सीएगर रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. स्कोरबोर्ड 23 श्री खुने सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग मार्क वरती हा चेंडू बघितला जाऊ दिला आहे. चांगला चेंडू आहे, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग केली जाते, कुठल्या प्रकारची संधी मात्र दिली जात नाहीये. बॅटरला असं वाटले की हा चेंडू भरपूर ऑप्स्टिकच्या बाहेर असावा, मध्ये तसं काही झालेलं नाहीये. चेंडू हा लीगल आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर 23 वरती थांबलाय. पहिल्या मॅच मध्ये आपण 80+ धावसंख्या बघितली, कदाचित ही मॅच लो स्कोरची होईल की काय. फुल टॉस समोर ड्राईव्ह करत असताना तिकडे डीप मध्ये फल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग डीप पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दावीतनं फक्त एक सिंगल मिळते, सिंगल डबलनं मोठी धावसंख्या इथनं बनवता येणार नाहीये. सिंगल डबलनं इथनं जर धावा बनवल्या तर जास्त जास्त 40 ते 45 धावा आपल्याला पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड 24 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका हवेत खेळलेत. मिसामिंग शॉट, शॉट मध्ये एलिव्हेशन नाहीये. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत अप्रतिम जेजमेंट. प्रताप लागेल फलंदाज आता मात्र बघतो आपण महेश शिंदेला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना आता मात्र चांगली बॉलिंग आणि चांगली क्वालिटी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. 1 विकेट डाऊन, बॅटर आउट. न्यू बॅटर योगेश आले. बॉलिंग तर भरपूर चांगल्या आपल्याला पाहायला मिळतं, क्वालिटी बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग. फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना आतापर्यंत अक्षरशः थांबवून ठेवलेलं या मॅच मध्ये. अशी थोडं ट्रान्सपोर्ट या संघाला आक्रमण करावं लागेल की आक्रमक फटके खेळावे लागतील. ड्राईव्ह करत असताना माहिती की ऑलरेडी मात्र विकेट भरपूर आपण गमावलेले आहेत. श्रीचा हा नक्कीच अंतिम चेंडू होता, त्याला मात्र सन्मान देत असताना षटका दरम्यानचे कम्प्लीट झाले. बघतो आपण 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या खेरीज पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना शेतोला ट्रान्सपोर्ट या टीमच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती 25 धावा आहेत. दोन खेळाडू बाद झालेत, जास्त काय दरम्यान विकेट गमावले नाहीयेत, पण इथं भागीदारीची गरज आहे. कारण अजूनही बघतो आपण षटका दरम्यानचे 2 बाकी असणार आहेत. 12 चेंडू उशीरला घेत येणाऱ्या 12 बॉल मध्ये जास्त जास्त चांगला खेळ करून इथं 50 ते 55-60 धावा सेट करणं गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये. अशी थोड्या ट्रान्सपोर्ट या संघाला वेळ अशी पाबंदी असेल. चला श्री कोणी आपण लवकरात लवकर आपलं फिल्डिंग लावून घ्यायची, फिल्डिंग आपण सेट करा जेणेकरून आपण लगेचच सामन्याला सुरुवात करू. प्लीज फास्ट गाई करायची आपल्याला.
तो चला आपण लगेचच खेळाला सुरुवात करायचे। पाचवं षटक बॉलिंग मार्क वरती बॉलर अक्षय कदम हा चेंडू बघितला आणि जाऊ दिला। अंपायर सांगत असताना वाईड बॉल आहे, अपस्टिकच्या भरपूर बाहेर, अनलीगल चेंडू। एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 26, 26 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत। श्रीपाद काहीतरी चर्चा मगाशीच करून गेल्या, बघूया अक्षय कदम आता मध्ये कशा प्रकारे बॉलिंग करेल। लेफ्टी बॅटर साकिंग एंडला आहेत, बेनिफिट असेल। हा दरम्यान भरपूर स्टेप आउट झाले होते, भरपूर स्टेप आउट झाले, मात्र लाईन खराब आहे अक्षय कदमची। आपल्याला लाईन खराब पाहायला मिळते। बॅक टू बॅक दुसरा चेंडू आला, व्हाइट बॉल। एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे 27 इन अ बोट, 27 धावा। यावेळेचा फटका सुंदर आहे, मी आकाशित म्हटलं की लेफ्टी बॅटरला बेनिफिट आहे, तो बेनिफिट आता मात्र घेत असताना बॅटरला पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, भव्य षटकार। सिक्सरना संघाच्या धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे जात असताना 33-33 वरती, अशीच का बॅटिंग करावी लागेल। यावेळेचा हा फटका अजून एक सुंदर आहे, तेवढी चांगली फोल्डिंग, ग्रेट ग्रेट फोल्डिंग, अप्रतिम फोल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। तिकडे गणेश होते उपस्थित, जबरदस्त फोल्डिंग, जबरदस्त फोल्डिंग। सिंहगड रोड प्रीमियर लीग आहे, इथे प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करेल, जो 100% कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। संपायर चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया। या दोन डावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे, स्कोर जाऊन पोहोचलाय 35-35 वर, 35 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत। योगेश आपल्याला चांगले बॅटिंग पाहायला मिळते, योगेश निकम साकिंग यांना लेफ्टी बॅटर, बेनिफिट नक्कीच असणार आहे कारण का त्या दिशेनं वारा देखील आहे आणि वाऱ्याच्या दिशेनं बॅटिंग करायची आहे। चांगली बॅटिंग केली तर एक चांगली धावसंख्या सेट होऊ शकेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये। अजून एक धमाका आहे, हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आहे, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। पहिला काही षटकार मध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र आता नक्कीच धावांना वेग देत असताना हा देखील चेंडू योगेशनं पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर। ग्रेट बॅटिंग, टॉप गिअर ना बॅटिंग सुरू आहे। अच्छा अगोदर नक्कीच थोडासा दबाव, थोडासा प्रेशर आपल्याला पाहायला मिळाला, मात्र आता योगेश निकम कडे असलेला क्लास तो दाखवत असताना या स्पर्धेमध्ये। लीग स्टेज वरती प्रत्येकी मॅच महत्वाची असते, व्हेरी इम्पॉर्टंट असते, प्रत्येकी सामना जिंकणं खूप महत्वाचं असतं आणि आता मात्र इथं नक्कीच दमखम दाखवत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये। स्कोर 41-41, फुलटॉस समोरच्या देशानं खेळलेत, डीप मध्ये फलदार उपस्थित आहेत, फोल्डिंग चांगली झाली असून फेक करेपर्यंत एकापेक्षा जास्त धाव मात्र येत मिळणार नाही, एकच धाव मिळेल। फिल्डिंग चांगली झाली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे, स्कोर 42, 42 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत। पाचव्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, असं वाटलं की 50 देखील धावा होणार नाही त्या मॅच मध्ये, मात्र ही बॅटिंग जी गेली आहे ही भरपूर महत्वाची योगेश निकमची या मॅच मध्ये। नेक्स्ट बॉल पूल करायचं होतं, हा पांपूलचा हा फटका आहे, तिकडे डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहे, स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी करा फिल्डिंग झाली आहे, त्याचा फायदा लगेचच दोन्ही बॅटर घेत असताना। दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे, 44 चारावर 4 44 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। आजचा तिसरा दिवस संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्याशी फुल पेज क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2। चेंडूला बघितलं, जाऊ दिला अंपायर सांगत असताना लीगल चेंडू आधी गेला, लीगल चेंडू आहे आधी गेला, आला डॉट बॉल। इकून बघतो आपण षटका दरम्यानची कंप्लीट झालेली आहे, पाच ओव्हरचा केस संपला, 5 ओव्हर सक्रीज। पहिला इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना
शिकवलं ट्रान्सपोर्ट या टीमची धावसंख्या आपल्याला आता मात्र एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. पाच ओव्हरच्या अखेरीस 44 धावा आहेत, इथं 10 ते 15 धावा बनवल्या गेल्या तर एक चांगली धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे डाबा पलकावरती. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे श्री कोणी, आपण अजिबात वेळ नाही घेता लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे प्लीज. नागेश अंतिम षटकामध्ये फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील का, बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये योगेश निकमच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार दमदार हा षटका. क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर पिच होता, लेंथ भरपूर लवकर पिक केली ऍक्शन रिपे टेलिव्हिजन सेट वरती. ग्रेट ग्रेट शॉट, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. ताकद नक्कीच प्रचंड होती या शॉट मध्ये, टायमिंग बेमिसाल, जबरदस्त शॉट आहे, क्लासिकल. फुलर लेंथचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका तिथे डीप मध्ये, फिल्डर भरपूर वेगानं पोहोचतील. स्ट्राईक आय बी आता मात्र निकमला, वेगानं पोहोचणार का? यस पोहोचतील, डेफिनेटली पोहोचतील. धावा बनवण्यासाठी प्रयत्न करत असताना योगेश आता मात्र अक्षरशः जिम्मेदारी जबाबदारी त्याने घेतली आपल्या टीमची. दोन धावेच्या मदतीने 50 कंप्लीट झाली, स्कोर जाऊन पोहोचलाय 52-52 या आकड्यावरती. धावपलक आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. पहिले चार षटक बोलबाला नक्कीच होता मैदानाच्या मध्ये केतन प्रतिष्ठान या टीमचा, मात्र त्याच्या नंतर पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक केला या मॅच मध्ये शितोळे ट्रान्सपोर्ट या टीमनं. चार चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे. योगेश निकम साकिंग इनला, फटका हा देखील सुंदर आहे, हा देखील फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, योगेश अक्षरशः बरसला मैदानाच्या आतमध्ये. 1 विकेट 6. चला चला वेळ कमी का प्लीज. चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाणार आहे, आफ्टर लॉंग टाइम चेंडू कधी हरवला तर चेंडू तुम्हाला नवीनच आहे, जुना चेंडू मॅच साठी युज केला जाणार नाहीये. स्कोर 58, नाबाद 30 धावा 8 बॉल मध्ये. सुपर फास्ट ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, हा प्रेशर आहे, दबाव आहे, तो आपल्याला पूर्ण पाहायला मिळतो बॉलर वरती. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 जाईल पुढे. स्कोर 59. एकदा चेंडू दिल्याच्या नंतर तोच चेंडू नक्कीच घेऊन तुम्हाला खेळायचा आहे. फटका वेद खेळत मी स्टॅमिंग शॉट, इथे जेल पकडला गेलाय, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. मात्र बाद होणे अगोदर जी बॅटिंग केली ती मात्र दर्जेदार, आपल्या टीमसाठी जो इनिंग खेळलाय ती मात्र नक्कीच जबरदस्त त्याने आपल्या टीमसाठी खेळ केला. योगेश निकमचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज बाद.
रामचंद्र आलेत मैदानाच्या आत मध्ये, शॉर्ट फॉर्म मध्ये आपण रामच बोलूया, उर्फ बाबा, म्हणजे एकाच व्यक्तीला नाव तीन, रामचंद्र, राम, बाबा, त्याच्या पुढचं नको. स्कोर 59. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका 60+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, मात्र खराब चेंडू, खराब चेंडू आधी गेले. अंपायर साहेब इशारा, व्हाइट बॉलचा धावसंख्या 60. काही क्षणाला असं वाटलं की 50 देखील धावा बनवता येणार नाहीये त्या मॅच मध्ये. शेतुले ट्रान्सपोर्ट या टीमला. या दरम्यानचा आताचा मात्र चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आताचा चेंडू हा लीगल आहे. येत असताना डॉट बॉल. अजून एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. स्कोर 60 या आकड्यावरती. शेतुले ट्रान्सपोर्ट संघाची एक चांगली धावसंख्या. आक्रमण करायचं होतं चेंडूने, बाटचा बरोबर संपर्क झाला नाही. शॉर्ट स्कोर लेग मध्ये चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते दावीतनं. फक्त एक सिंगल असेल. एकूण षटका दरम्यानचे संपले 6 ओव्हरचा खेळ संपला. 6 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना शितोळे ट्रान्सपोर्ट या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बरोबर 60-61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे केतन प्रतिष्ठान. 61 धावा झालेले आहेत, नक्कीच थोडस करेक्शन आहे. आणि 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी केतन प्रतिष्ठान टीमला. मग हा पाठलाग केला जाईल का धावसंख्येतन डिफेन्स केला जाईल, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोज पुन्हा एकदा करूया. याबद्दल आमचे मित्र मनीषजी पाटील यांचा आपण आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद राहुलजी भोईर. सर लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे टीम शितोळे ट्रान्सपोर्ट. योगेश भाऊ दांगट आणि महेंद्र शितोळे यांचा हा संघ आणि केतन प्रतिष्ठान हा संघ आहे आशिष दादा घोसाळे यांचा. तर केतन प्रतिष्ठानने आपले दोन बॅटर्स लगेच पाठवून द्यायचे आहेत आणि शितोळे ट्रान्सपोर्ट आपण लगेच क्षेत्र सेट करून घ्यायचं आहे. टार्गेट चांगल्या पद्धतीने सेट केलं गेलेलं आहे. 62 धावा पूर्ण करायच्या 36 बॉल्स मध्ये. पहिल्या 4 षटकामध्ये 6 धावगतीने खेळ झाला होता, पण 5व्या आणि 6व्या षटकामध्ये ती जबाबदारी जाडी फलंदाजांना झाली आणि त्यानंतर मात्र प्रत्येक बॉलला बाहेर तटवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळत गेलं. आणि म्हणूनच म्हणतात ना की आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, नक्षीब नक्कीच बदलेल आणि यश नक्कीच मिळेल. आणि शितोळे ट्रान्सफर करून ती जबरदस्त बॅटिंग झाली. महेश शिंदे यांची दमदार सुरुवात, पण त्यानंतर मात्र थोडासा डाऊनवर्ड झाला शितोळे ट्रान्सपोर्टचा संघ. पण त्यानंतर 5व्या आणि 6व्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक. म्हणूनच क्रिकेटमध्ये कुठल्याही षटकामध्ये काही होऊ शकते असं कित्येक वेळा पाहिलेलं आपण, आणि हाच उलटफेर आज देखील तुम्ही आम्ही सर्व अनुभवला. आपण पाहत आहात संभाजीराजे घोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2, ज्याचे आयोजक आहे सन्माननीय केतन दादा संभाजीराजे घोसावी, जे एक संघ मालक देखील आहेत संभाजीराजे घोसावी प्रतिष्ठान या संघाचे. या पुढचा सामना असणार आहे संभाजीराजे घोसावी प्रतिष्ठान वर्सेस केतन प्रतिष्ठान. त्याच वेळी टॉस होणार नाहीये, कारण केतन प्रतिष्ठान हा संघ मैदानात खेळतोय. तर हा सामना संपल्यानंतर टॉसची प्रक्रिया केली जाईल, या गोष्टीची दखल घ्यायची आहे. 62 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. चला दोन मॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. बघा वेळ आम्हाकडे कमी आहे आणि इन बिटवीन द गेम प्ले आम्हाला देखील ते सांगणं चुकीचं वाटतं की घाई करा. एक चांगला खेळ खेळण्यासाठी तुम्हाला देखील वेळ हवा असतो, पण जितका वेळ हवा आहे तितकाच घ्या, त्याहून जास्त वेळ घेऊ नका, जेणेकरून या वेळापत्रकाला नुकसान होईल, वेळापत्रक पूर्ण करता येणार नाही. तर यासाठी आयोजकांचे सर्व मेंबर्स पदाधिकारी सकाळी 9-9:30 वाजता मैदानात येतात, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करतात पूर्ण वेळापत्रकाचं, आणि त्याचमुळे मात्र एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळते. आणि संध्याकाळी 5:30 मला हे मैदान रिकामी करायचंय, कारण विजन क्रिकेट अकॅडमीसाठी हे मैदान राखून ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याचमुळे 5:30 अगोदर आम्हाला ते वेळापत्रक 6 षटकांच्या 6 सामन्यांचं कम्प्लीट करायचं आहे.
दोन बैटर्स मैदानाच्या आत मध्ये एज एक्सपेक्टेड श्रीकांत खुणे असेल आणि श्रीकांत खुणेच्या सोबतीला असणारा बैटर रोहित असणार आहे। श्रीकांत खुणे जसा राहुल भोईर यांनी उल्लेख केला की सीजन 1 मध्ये मालिकावीरचा पुरस्कार त्याला मिळाला होता आणि तीच ऊर्जा घेऊन या सीजन मध्ये देखील तसा खेळ पाहायला मिळेल का विथ द बॅट। विथ द बॉल तर चांगला राहिलाय गेम प्ले, पण आता विथ द बॅट तो गेम चांगला पाहायला मिळेल का। आज 7 मे 2022 ग्रुप सी चे सर्व सामने आपण आज खेळवत आहोत। ग्रुप ए आणि ग्रुप बी या दोन्ही स्टेजेसचे सामने कंप्लीट झालेत आणि उद्या ग्रुप डी चे सामने खेळवले जाणार आहेत आणि लीग स्टेजचा उद्या तो शेवटचा दिवस असणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे टू शो युअर गेम प्ले आणि पाहूया या ठिकाणी। आता मात्र तुम्हाला 3 वेळा संधी मिळणार आहे, मुख्यत्वे ही देखील एक जाणीवपूर्वक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे एकदा जरी चुकलात तरी सुद्धा 2 वेळा तुम्हाला सुधारणा करण्याची संधी आहे, पण मात्र तेव्हा देखील तुमच्यात सुधारणा झाली नाही तर तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे आणि कदाचित ते तुम्हाला आणि तुमच्या संघ मालकाला मान्य नसेल, पण नियोजन आहे, नियम आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला खेळ करावा लागणार आहे। श्रीकांत खुणे आणि श्रीकांत खुणेच्या सोबत रोहित हे दोन बॅटर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करताना पाहायला मिळतील। या दुसऱ्या डावाची 62 धावांचं लक्ष आहे, 36 बॉल्समध्ये 62 धावा पूर्ण करायच्या आहेत। चांगला बॅटर रंगेल यात मात्र शंका नाही, कारण एक आव्हानात्मक धावसंख्या बनवली गेलेली आहे शितोळे ट्रान्सपोर्ट या संघाकडून, त्याचमुळे या दुसऱ्या डावामध्ये देखील तितकीच रंगत वाढेल। अनुभव खूप जास्त महत्वाचा आहे, तुमच्या संघामध्ये एक्सपिरियन्स कंपेअर देखील असणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रीकांत खुणेकडे अनुभव आहे आणि म्हणतात ना की बदाम खाऊन अक्कल वाढवता येत नाही, तुम्हाला तितकं जास्त खेळावं लागते, ते खेळून खेळून तुमचा अनुभव प्रगल्भ होत असतो, वृद्धिंगत होत असतो। तर या ठिकाणी आता पाहूया श्रीकांत खुणेचा अनुभव आणि त्याच्या सुट्टीला रोहितचा गेम प्ले कशा पद्धतीने साथ देतोय। पहिलं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मात्र 2 षटरक्षक 30 अर्धशतकाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील आणि कदाचित हा पॉवर प्ले कुठल्या तरी संघासाठी फायदेशीर ठरेल। मला असं वाटतंय की या ठिकाणी बॉलिंग मार्कवर जो बॉलर येतोय मिस्टर चेतन भाटे दर्जेदार गोलंदाज आहे, त्याचमुळे ती चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा असणार आहे। सन्माननीय बाळासाहेबजी भोसले यांचं आगमन झालं, त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। सन्माननीय बाळासाहेबजी भोसले साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय। सन्माननीय जयवंत भोसले यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं। यावेळी हलक्या त्याने बॉलला सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी इनफील्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत 1 धाव। या ठिकाणी श्रीकांत खुणे यांची कलात्मकता नेहमीच आपण पाहिलेली आहे, सुरुवात थोडीशी सावकाश करतात पण त्यानंतर जेव्हा तो अनुभव प्राप्त होतो, बॉलरची लय ओळखली जाते, बॉलरचा स्टान्स ओळखला जातो, त्यानंतर मात्र श्रीकांत खुणे त्याचा नैसर्गिक खेळ करतात आणि त्याचमुळे 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये हा टेम्परमेंट देखील तितकाच इम्पॉर्टंट। यस, अटॅक इज डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे, पण त्याचसोबतच गोलंदाज कुठल्या ताकदीचा आहे, कुठल्या दर्जाचा आहे आणि त्या गोलंदाजाला खेळताना माझा अभ्यास कमी जास्त होईल का, ह्या गोष्टी देखील अभ्यासून घेणं गरजेचं आहे। मी म्हणालो तसं चेतन बाठे जो वेगावर नेहमी स्वार असतो, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, जास्त मोठा रनअप नाही आपण मात्र पेस खूप जास्त जनरेट घेतोय आणि त्याच बॉलला ऑन साईडला शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न फसतोय रोहितचा आणि दरम्यान हा डॉट बॉल चेतन बाठेचा। 62 वाटला करायचा आहे धावपळ, आतापर्यंत 2 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त 1 धाव लावलेली आहे चेतन, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। गती परिवर्तन स्ट्रोक अगोदर ऑफर केलाय, स्लॉग स्वीप करायचं होतं आणि हेच तर तंत्र आहे गोलंदाजांचं, ज्यांनी मात्र खूप सराव करून ते तंत्र अवगत केलेलं आहे। आणि चेतनच्या या अगोदरच्या बॉलचा उल्लेख केला तर जवळपास 140 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने तो हाताळला गेला होता, त्यानंतर मात्र हा 115 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हा बॉल हाताळला गेलाय। खूप मोठी तफावत होती बॉलच्या वेगामध्ये आणि त्याचमुळे त्या वेगाला ओळखताना थोडासा कमी जास्त खेळ होतोय बॅटर रोहितचा। बॅक टू बॅक 2 बॉल डॉट, धावसंख्या झाले 1। चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रोहितसाठी, चांगला बॉल, ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल होता, सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, दरम्यान 1 धाव पळून पुढे गेले। बायची ती अवांतर धाव आपण धावपळीमध्ये ऍड करणार आहोत, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 2 या आकड्यावर। चांगली बॉलिंग आतापर्यंत चेतनची पाहायला मिळालेली आहे आणि आता एक जबरदस्त खेळ या दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय। सुरुवातीची पहिली 4 षटकं पहिली डावातली कुठेतरी केतन प्रतिष्ठान या संघाच्या नावावर राहिली होती, पण त्यानंतर शितोळे ट्रान्सपोर्टचा खूप शानदार कमबॅक, ऑन साईडला स्लॉग केला। मी म्हणालो होतो की श्रीकांत खुणे सुरुवात मात्र सावकाश करतो, त्यानंतर मात्र तो वेगावर स्वार होऊन प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर करतोय। वेलकम टू द पार्टी मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर, धावसंख्या बिनबाद 8। तर देखील या ठिकाणी वारंवार त्या चर्चा रंगल्यात
की या ठिकाणी कुठला संघ खेळ जिंकेल, महेश शिंदे की श्रीकांत कोळी, दोन्ही द बेस्ट आहेत पुणे जिल्ह्यातले. यावेळेस पॅडल स्वीप करायचं होतं, कनेक्शन तितकंसं प्रॉपर नाहीये, क्षेत्रक्षेत चांगल्या पद्धतीने बॉलवर पोहोचतोय आणि शरीर यष्टी जरी धडधाकड असली तरी देखील एक चांगल्या दर्जाचे क्षेत्रक्षण त्या ठिकाणी क्षेत्रक्षकाचं पाहायला मिळालं. योगेश दांगड यांचं एक दर्जेदार क्षेत्रक्षण जे संघ मालक आहेत, संघ मालकांचं इतकं प्रेम क्रिकेटवर आहे तर मात्र खेळाडू देखील थोडंसं डेडिकेशन योगेश दांगड यांच्याकडून घ्यायला हवं. काय जबरदस्त बॉल स्टॉप केलाय, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावा आहेत केतन प्रतिष्ठानच्या. बिनबाद 9 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 बॉल्स मध्ये 53 धावांची गरज. 53 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. धोनी संघ आटोकाट प्रयत्न करताय जिंकण्याचा, कारण कालपासून आणि परवापासून जे संघ खेळलेत त्या सर्वांचा त्यांनी अभ्यास केलाय की कशा पद्धतीने दबाव वाढतो जेव्हा पहिला सामना कुठलाही संघ हरत असतो आणि त्याचमुळे प्रत्येक सामना जिंकायचा आहे त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये खेळ होत आहे. पहिला सामना देखील तितकाच चांगला रंगला, चांगली फाईट त्या ठिकाणी संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानने दिली. नवीन बॉलर विक्रांत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. चांगलं पहिलं षटक हाताळले फलंदाज चेतन बाठेने, पण मात्र एक तो षटकार जिवारी लागला असेल कारण सर्व मेहनत वाया गेली असं म्हणण्यास हरकत नाहीये, कारण चांगल्या दर्जाची इकॉनॉमिकल बॉलिंग चेतन बाठेची पहिल्या षटकात राहिली. पण त्यानंतर आता पाहूया विक्रांतकडून कशा पद्धतीने सुरुवात केली जाते. या सेकंड ओव्हरची स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच श्रीकांत खुणे जो 8 धावांवर घेतोय राउंड विकेट. चांगली ड्राईव्ह आहे फ्रंट फुटला येऊन कव्हर ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी महेश शिंदे स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आणि लगेच सुचुकीचा फायदा उचलला जाईल. एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी होता बॅटर्स. बघा आउटफील्डमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षण चुकते तेव्हा फलंदाज तयारीतच असतो दुसरी धाव घेण्यासाठी आणि लगेच ती तयारी पाहायला मिळाली आणि एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट टीम केतन प्रतिष्ठान. बॉलर तयार राईट आर्म राउंड द विकेट. हा फ्रॅकर होता, हुक केलाय, धावांची भूक लागली आहे आणि बॉलला आउट ऑफ पार्क केलंय सीमारेषा पार. मिळतील धावा 6, स्वॅग से करेंगे सबका स्वागत षटकार. बिनबाद 17 धावा 28 बॉल्स मध्ये आता 45 धावांची गरज आहे. श्रीकांत खुणे नाम तर सुना होगा ज्याने मालिकेवरचा पुरस्कार पटकावलेला आणि या अगोदर तोच उल्लेख केला होता की नाव कमवणं सोपं आहे नाव टिकवणं कठीण आहे, पण मात्र नाव टिकवण्याच्या उद्देशाने जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत खुणेचा राहिलाय. आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि आतापर्यंत बॉल हाताळून झाला त्या षटकात 2 धावसंख्या बिनबाद 17. रोहित जगदाळे मत बघ्याची भूमिका घेतोय कारण रोहितच्या बॅटमधून अजून एकही धाव आलेली नाहीये आणि 16 धावा श्रीकांत खुणेच्या बॅटमधून आलेले आहेत आणि विक्रांत मांढरे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं असंच म्हणण्यास हरकत नाही. 2 बॉल्स मध्ये 8 धावा त्याने खर्च केलेले आहेत. बॉल चांगला आहे, पेस चांगला आहे, पण हा जो बॉल होता तो अखूट टप्प्याचा होता आणि त्या स्ट्रोक साठी अगोदर जागा बनवली होती, सफल झाले होते श्रीकांत आणि त्यानंतर हाफ टकर बॉलला पाठवलंय ते म्हणजे लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क सिक्सर. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये खेळलं जाते. त्यातल्या त्यात खडकवासला मतदारसंघ आणि पर्वती मतदारसंघ या परिसरातील खेळाडूंना एक वाव मिळावं, एक क्रिकेटचं मोठं व्यासपीठ मिळावं त्यासाठी मात्र एक संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीने ही दुसरी सीझन सिंहगड रोड प्रीमियर लीगची पाहायला मिळते. या षटकानंतर पाणी जाईल, या षटकानंतर पाणी जाईल आणि फक्त मेंबर घेऊन जातील कारण तिसऱ्या ओव्हर नंतर कमिटी वेगळे पाणी घेऊन जाणार आहे. पंचाचा जो निर्णय असेल तो निर्णय त्यांना घेऊ द्या, त्यांना तुम्ही प्लीज मिसलीड करू नका अशी नम्रतेची विनंती करतोय कारण त्या ठिकाणी आयोजक आहेत व्यवस्थित गोष्टी चेक करण्यासाठी हाताळण्यासाठी. तर या 6 धावांच्या पाणी धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 17 धावा 28 बॉल्स 45 धावांची गरज. 28 बॉल्स 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलर आता चेंज झालेला आहे, आता बदली बॉलर उडलेले बॉल तो हाताळणार आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आता नवीन बॉलर येतोय
बदली बॉलर आता विक्रांत मते येतोय बॉलिंग ट्रैक वर राय धापरकर पर धावा आहेत बिनबाद 17 28 बॉल्स मध्ये 45 धावांची गरज विक्रांत ओवर द विकेट ऑन साइड ला क्रॉस बैटर फुल स्ट्रोक बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार 6 धावांसाठी दमदार असरदार नेत्र दीपक षटकार साची वाट धावसंख्या 23 झाले जो गोलंदाज येतोय त्याची प्रतिभा दाखवतोय पण त्या प्रतिभेला मात्र कुठेतरी कमी करण्याचं काम फलंदाज श्रीकांत खुणे करतोय ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार बॅक टू बॅक 2 षटकार या षटकातले आलेले आहेत आणि जवळपास 62 धावांचं आव्हान मात्र आता इवलंच वाटायला लागलंय श्रीकांतच्या बॅटिंगला पाहिल्यानंतर उलट दिशेने क्या बात है आव देखाला ताव मला हवे माझ्या संघासाठी धाव लगातारच्या बॉलवर बाउंड्री लेशा क्रिया करतोय 2 सानंतर 1-4 चौकार जबरदस्त रिवर्स हिट त्या ठिकाणी बॅटर श्रीकांत खुणेच्या बॅटमधून पाहायला मिळाले अगदी सीमारेषेच्या 1 फूट आत बॉल लँड झालाय नाहीतर हा देखील 6 धावांचा स्ट्रोक असू शकला असता पण मात्र या 4 धावा देखील तितक्याच महत्वाच्या ठरतात केतन प्रतिष्ठान या संघासाठी दिनबाद 27 धावा आतापर्यंत फक्त 10 बॉल्स हाताळून झालेले आहेत सामना जवळपास खुला करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग श्रीकांत खुणेची 26 धावांचं योगदान आहे 27 धावा सांघिक आहे केतन प्रतिष्ठान या संघाच्या आणि आतापर्यंत 2 बॉलचा काही अजूनही शिल्लक आहे खूप जास्त पेस जनरेट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय धावपट्टीवर देखील जास्त वेगाने तो धावतोय पण मात्र बॉलिंगची पिचिंग आणि बॉलचा जो बाउन्स आहे तितकासा समर्पक राहत नाही आहे जसा बॉलरचा असायला हवा पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल ऑन साईडला स्विंग केलंय या बॉलला शोधण्यासाठी आमच्या कार्यकर्त्याला पाठवावा लागेल बॉल जातोय आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर ते होती धावा 25 बॉल्स मध्ये 29 धावांची गरज आहे काय पॉवर पॅक बॅटिंग ब्लॉक बस्टर हिट या ठिकाणी श्रीकांत खुणेचा कम बॅक होईल का गोलंदाज विक्रांत मते कडून लेट सी चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी बॉलला ड्राइव्ह केला एक्स्ट्रा कवर बॉल निलाच्या बाहेर ये नहीं रुकने वाले ये नहीं झुकने वाले 4 धावा चौकार कसाही बॉल टाका मी बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवीन तोच या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न शिकायचा पाहायला मिळाला पहिला बॉल जो तो खेळला तो फक्त डिफेन्सिव्ह हलक्यातने खेळलाय पण त्यानंतर मात्र त्याचा नैसर्गिक खेळ पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे दिनबाद 37 धावा आणि जिंकण्यासाठी आता 24 बॉल्स मध्ये 25 धावांची गरज आहे 24 बॉल्स 25 रन्स रिक्वायर्ड टू विन आपण पाहत आहे तर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2 आयोजक आहे सन्माननीय केतन दादा संभाजीराजे गोसावी एकच चांगली दूरदृष्टी त्यांची की या ठिकाणी खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्याचमुळे एक चांगली दर्जेदार स्पर्धा तुम्हाला आम्हाला समारोहना पाहायला अनुभवायला एन्जॉय करायला मिळते आता तिसरं षटक हाताळेल कोण कारण आता मात्र एक यक्षप्रश्न आलेला आहे गोलंदाज कोण येईल तर आता स्वतः कर्णधार महेश शिंदे बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्यासाठी येत आहेत आणि म्हणून तुमच्याकडे पर्याय खूप असतात आणि योग्य ते पर्यायच तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असतात आणि या ठिकाणी कर्णधाराचा तो ऑप्शन पर्याय चुकलाय दुसऱ्या षटकाचा दोन्ही गोलंदाजांनी मात्र तितकीशी चांगली कामगिरी केली नाही आहे एफर्ट चांगला होता पण श्रीकांत खुणे यांचा क्लास पाहायला मिळालाय महेश शिंदे बॉलिंग ट्रॅकवर तयार ओव्हर द विकेट यावेळेस बॅकफुटला जर ऑन दी टोज येऊन बॉलला कट केलंय पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षित त्या ठिकाणी आहे चांगली रणनीती बॅटर रोहित जगदाळेची कारण त्याला ठाऊक आहे की श्रीकांतची बॅट तळपलेली आहे आणि त्याचमुळे स्ट्राईकवर श्रीकांतचं असणं माझ्यापेक्षा जास्त चांगलं असेल आपल्या संघासाठी फायद्याचं असेल आपल्या संघासाठी तेच ओळखलंय आणि त्यानंतर हलक्या त्याने बॉलला कट करताना एकदा कम्प्लीट केले जाऊ सगळ्या जाऊन पोचते बिनबाद 38 यावेळेस व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट बॉलला घेतात नाहीये क्रॉस बॅट एंड स्ट्रोक बॉल जाईल स्क्वेअर लेगला दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित धोकादायक ठरेल पण काय आत्मविश्वास आहे फलंदाज श्रीकांत खुणेचा डेंजर एंडला असून सुद्धा काय वेगाने तो पळतोय खेळपट्टीवर आणि तितकीच चांगली 7 रोहित जगदाळेची मिळते धावसंख्या बिनबाद 40 झाले जिंकण्यासाठी आता 22 बॉल्स 22 धावांची गरज 36 बॉल 62 हवे होत्या आणि आता 22 बॉल्स 22 धावांची गरज
बॉलिंग मार्ग बॉलर तैयार महेश शिंदे कैप्टन। चांगली ड्राइव है इनसाइड आउट हल्क्या नेट बॉल ड्राइव के क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कवरला बॉल पर्यंत पेसून थ्रू करेल तो पर्यंत या दोन धावा मिळतात। दोन धावांची वाट धावसंख्या पोहोचते एक रन शॉट आहे फक्त एकच धाव आपण स्कोर शीट मध्ये ऍड करणार आहोत। पॉपिंग क्रीज मध्ये बॅट असणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे मात्र या गोष्टी देखील विचाराधीन घेण्यासारख्या आहेत। धावसंख्या 41 21 बॉल्स मध्ये आता 21 धावांची गरज। स्ट्राइक वर असेल श्रीकांत खुणे लेफ्ट आर्म ऑफ विकेट बॉलर तयार। हा स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले असते आणि डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न महेश शिंदेचा तयारीत नव्हता श्रीकांत आणि नक्कीच निराश झाला असेल कारण एक इझी वन होता पिकअप शॉट खेळू शकले असते ऑन साइड ला पुल करू शकले असते पण तशा तयारीत नव्हते श्रीकांत खुणे आणि त्याचमुळे फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला। धावसंख्या 42 झाले पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे या ठिकाणी केतन प्रतिष्ठान टीमने। आता बॉल्स शिल्लक असतील 20 आणि गरज असेल 20 धावांची। महेश पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफ पर्यंत पोहोचेल वन बाउन्स बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची संधी आणि आता मात्र कुठेतरी आरामातलं क्रिकेट खेळलं जाते केतन प्रतिष्ठान या संघाकडून कारण दुसऱ्या षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी श्रीकांत खुणेची राहिली आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये थोडासा संयम पाहायला मिळतोय दोन्ही बॅटर्सच्या वतीनं। धावसंख्या 43 ऑन साइड ला हुक करायचा होता क्षेत्ररक्षक डीप मधून पुढेल क्वालिटी कॅच कॅरी करेल योगेशच्या वतीने तो कॅच कंप्लीट केला जातो आणि अशा पद्धतीने श्रीकांत खुणेच्या खेळीचा अंत होतो पण जोरदार टाळ्या होऊन जातो। मित्रांनो जबरदस्त बॅटिंग श्रीकांत खुणेची राहिलेली आहे कॅप्टन इनिंग त्याने पेश केलेली आहे आणि पहिला धक्का बसतोय 43 धावा असताना केतन प्रतिष्ठान संघाला। चला तीन षटक याच्याकडे संपलेली आहेत मी विनंती करतोय आमच्या कार्यकर्त्यांना आपण लगेच ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायची आहे। तीन षटकांचा ड्रिंक्स ब्रेक आणि आता 18 बॉल्स मध्ये विजयासाठी हवे आहेत 19 धावा 18 बॉल्स 19 रन्स रिक्वायर्ड टू विन। चला श्रीकांत खुणे आपण यायचंय टॉस साठी कारण पुढचा सामना असणार आहे श्री केतन प्रतिष्ठान आणि संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आपण तयारीत राहायचं आहे। सन्माननीय जेवणजी भोसले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे तर मी सन्माननीय जेवंतजी भोसले यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे त्या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। सन्माननीय केतन दादा गोसावी आपण देखील जायचं टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी त्यांच्या देखील उपस्थितीमध्ये टॉस क्लिअर केला जाईल। सन्माननीय जयन दादा भोसले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया टॉस बॉक्स मध्ये संपन्न केली जाते। केतन दादा गोसावी यांचं देखील सर्व छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष आहे कारण ही स्पर्धा कशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी आणि खेळाडूंना एक चांगला वाव मिळावा त्यासाठी संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठानचे सर्व मेंबर्स आणि पदाधिकारी चांगलं काम करत देशपांडे दादा तर ऍडमिनिस्ट्रेशनचं काम खूप चांगलं करत आहेत तर या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक उल्लेखित करावेसे वाटतात। प्रत्येक जण दिलेलं काम चांगल्या पद्धतीने पार पडतोय तर नाणेफेक जिंकलेली आहे केतन प्रतिष्ठान या संघाने। नवीन बॉलर बॉलिंग टेकवर पाहायला मिळेल चेतन बाठे एज एक्सपेक्टेड
कारण पहिले षटक चांगल्या दर्जाचा हाताळलं होतं, नऊ धावा चेतनने खर्च केल्या होत्या आणि त्याचमुळे पुन्हा एकदा चेतन बाठे यांच्या गोलंदाजीची गरज गरज आहे हेच कुठेतरी महेश शिंदे यांना जाणवलं आणि आता चेतन बाटेला बॉलिंग ट्रॅकवर आणण्यात आलेले आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. तिसऱ्या क्रमांकावर सागर शेडगे जो नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि स्ट्राईकवर असेल रोहित जगदाळे जो दोन धावांवर खेळतोय. अठरा बॉल्स 19 धावांची गरज ऑन द विकेट. चांगली ड्राईव्ह आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा चार. जबरदस्त नेत्र दीपक क्वालिटी बाउंड्री चौकार. जवळपास सामन्याची हवा काढणारा चौकार सन्मान्य कितनदा गोसावी. पुन्हा एकदा थोडीशी रजा घेतात दुपारच्या सत्रामध्ये, पुन्हा एकदा आम्हाला ती पाहायला मिळतील व्यासपीठावर. पुन्हा एकदा ऑन साइड ला क्वालिटी स्ट्रोक, हुक केलंय, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, सामन्याची हवा काढून टाकणारा हा षटकार. साधावा थोडस अमॅच्युअर वाटतोय चितोमी ट्रान्सपोर्टचा संघ, कारण कुठल्याच गोलंदाजाला मात्र वर येऊ दिलं नाही या बॅटर्सने. कारण श्रीकांत कुठेतरी बाद झाला, रोहित जगदाळेने त्या सूत्र आपल्या हातात घेताना एक जबरदस्त बॅटिंग, चार नंतर सहा धावांचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. यावेळेस ग्लान्स करायचा होता, बॉलिंग तितक्याच चांगल्या दर्जाची, बॉडी लाईन बॉल होता. दरम्यान ही एक धाव लेग बायची आपण धाव फलकामध्ये ऍड करणार आहोत. एका धावीची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 54 या आकड्यावर. एक मिनिट मॅच थांबवायची विनंती करतो. आपले एक्स्ट्रा कवरचे मेंबर आहेत ना, तो बॉल जरा बाहेर घ्या ना प्लीज. आणि मी नेट्स मध्ये प्लीज प्रॅक्टिस करू नका ही विनंती करतोय, कारण त्या ठिकाणी वादाची अपेक्षा नक्कीच आपण ठेवू शकतो. कारण बॉल तुम्ही आतमध्ये पाठवत आहे, स्ट्रोक चांगले येतात तुमचे नेट्स मधून, ते मैदानाच्या आत चांगले येणं गरजेचं आहे. धावसंख्या एक गडी बाद 54, 15 बॉल 8 गरज. स्ट्रोक चांगला आहे, स्विंग केलाय एरियल रूट देऊन, बॉलला डिस्पॅच केलाय डीप मिड विकेट सीमा रेषा पार, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन षटकार. चला केतन प्रतिष्ठान आणि संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तुमची प्लेइंग लिस्ट सेम असणार आहे का? केतन प्रतिष्ठानची प्लेइंग लिस्ट सेम असणार आहे आणि संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आपण देखील ती सूचना करायचे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयास, बॉल जाईल शॉर्ट थर्डमॅनला, एकदा पूर्ण केली जाते. एका धावीची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 61 या आकड्यावर आणि आता 13 बॉल्स मध्ये एका धावीची गरज. 13 बॉल 1 रन रिक्वायर टू विन. जबरदस्त बॅटिंग केतन प्रतिष्ठानची राहिलेली आहे. थोडेसे फ्रंट फुटला आहे आणि हलक्या त्याने बॉलला प्लेस केलाय कव्हर पॉइंटला आणि अशा पद्धतीने केतन प्रतिष्ठान हा संघ जिंकतोय. हार्ड लक शितोळे ट्रान्सपोर्ट, हार्ड लक योगेश भाऊ दांगड, महेंद्र भाऊ शितोळे, कॉंग्रॅच्युलेशन केतन प्रतिष्ठान आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.